खेळा वेगवेगळ्या गोष्टी आरोप प्रत्यारोप होतच असतात. आम्ही आमची भूमिका मांडतो, सत्ताधारी पक्ष त्यांच्या पद्धतीनं त्यांची भूमिका मांडतात. फक्त माझं स्वतःचं स्पष्ट एक मत आहे की वैयक्तिक कुणीच कुणाची निंदा नालस्ती करू दे. आपल्या महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती आहे, परंपरा आहे. इतर राज्यामध्ये वेडेवाकडे प्रकार सभागृहामध्ये झालेले पाहायला मिळतात किंवा कधीकधी काही म्हणजे खुर्च्या उचलणं किंवा मारामारी पण काही ठिकाणी झालेल्या आहेत. अशा प्रकारच्या घटना आपल्या इथं आपण कधीच होऊन देत नाही, कारण ती सुरुवातीपासून वडीलधाऱ्यांनी चालवत आलेली परंपरा पुढेही चालली पाहिजे असं आम्हासारख्यांनाही वाटतं. आता ह्याच्या उपर देखील काही जण कधी कधी बोलता बोलता काही रिस्पॉन्स मिळाला तर एखादा शब्द त्यांच्या तोंडून जातो, परंतु प्रत्येकाने त्याबद्दल मर्यादा ठेवली पाहिजे आणि आपल्याकडनं काही चूक होऊन देता कामा नये. आम्ही सगळ्यांनी गेले 2.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. मधल्या 20 जूनला काही वेगळी घटना सुरू झाली आणि त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय स्थित्यंतरं घडली आणि ही सगळी स्थित्यंतरं घडल्यानंतर जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, अजय चौधरी ह्या सगळ्यांचंच आमचं ठरलं की आज एकत्रपणे एक बैठक घेऊया, कारण अधिवेशन पहिल्या आठवड्यात 2 दिवस झाले, आत्ताचा दुसरा आठवडा सुरू झालेला आहे आणि त्या काळामध्ये एकत्रपणे आता विरोधी पक्ष एकत्रपणे सत्ताधारी पक्षाच्या समोर विरोधक म्हणून पुढं जातोय. आमच्यामध्ये आम्ही एकी टिकवण्याचा प्रयत्न करतोय, एकी ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळं तेही त्यांच्यापर्यंत मार्गदर्शन करतील आणि एक चांगला महाविकास आघाडीमधले आम्ही जे राहिलेले सगळे आमदार आहोत त्यांच्यामध्ये एक उत्साह त्या निमित्तानं येईल, एक चांगला मेसेज जाईल ही त्याच्या पाठीमागची.